सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारात अनलॉक प्रक्रिया जरी सुरू करण्यात आली असली तरी अद्याप सामान्य नागरिकांवरील निर्बंध हे उठलेले नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना पेट्रोल देऊ नये असे आवाहन पोलीस विभागाकडून पेट्रोल पंप चालकांना केले जात आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सातारात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांवरील निर्बंध अजूनही लागू आहेत, त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये असे आदेश देण्यात आले आहेत। मात्र बाजारपेठेत सकाळपासूनच दुपारी 2 वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात आल्या असून यात काही अत्यावश्यक दुकानांना व भाजीपाला विक्रेत्यांना सुद्धा सूट देण्यात आली आहे, त्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत, मात्र त्यांना पेट्रोल मिळण्यासे झाले आहे। पोलीस प्रशासनाकडून पेट्रोल चालकांना फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच पेट्रोल द्या अशी ताकीद देण्यात आली आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर ओळखपत्रे व परवाने पाहूनच पेट्रोल दिले जात आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। पेट्रोल पंप खात्री करा, खात्री खात्री करा, खात्री। कॉन्स्टेबल शिंदे मॅडम, चेकिंग करा, चेकिंग सगळ्यांचं। पेट्रोल पंप मालक प्रत्येक गाडीची खात्री करायचे, अत्यावश्यक सेवेसाठी असेल तरच पेट्रोल मध्ये पेट्रोल वाहनामध्ये भरायचे। सोशल डिस्टन्सिंगचं संपूर्णतः पालन करा, विनाकारण कोणी फिरू नका, गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।